राघवलत माझ्यावर. मी राघवलोय कशाला? म्हणजे मी काकांना बोलावलं ना ऋतुताईंच्या लग्नात म्हणून. तू काकांना बोलावलंस म्हणून मी राघवेन असं तुला का वाटलं? असच म्हणजे घरातल्या इतर लोकांना आवडलं नाही ना. अगं उलट तू काकांना बोलावलंस ना हे मला खूप आवडलं गौरी. तू त्यांना कन्व्हिन्स करू शकलीस यावर माझा विश्वासच बसत नाहीये. काय केलं मला? कन्व्हिन्स कन्व्हिन्स म्हणजे तू त्यांची समजूत घातलीस, तू त्यांना इकडे येण्यासाठी भाग पाडलंस. त्यांच्या मनातच होत तस त्यांचं लगीन होत. लय दुःखी होत्या होत्या. सारख्या बिचाऱ्या वडिलांच्या आशीर्वादांसाठी तळमळत होत्या. म्हणून बोलावलं मी काकांना लग्नात. आता ती आनंदी होऊन सासरी गेली आहे ना, हीच फार मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. आणि डॅडनं हे कळल्यानंतर त्यांना किती आनंद होईल बघ. पण एवढंच पुरेसं नाही आहे. त्यांचं समद कुटुंब एक व्हायला पाहिजे. त्या मुलांना वडिलांचं प्रेम मिळायला पाहिजे. तसंच मावशींना भी नवऱ्याचं प्रेम मिळायला पाहिजे. तुम्हाला ठावाय जसं जसं वय सरायला लागतं ना तसं तसं आपल्या माणसांच्या प्रेमाची खूप जास्त हवी वाटते. गौरी तू तू किती विचार करतेस इतरांचा? का तुम्ही नाही करत समजांचा विचार? मी काय केलं? मी म्हणजे हो आईचा विरोध असतानाही तुम्ही सरून कुसुमला आणलं नाही इकडं. अगं माझ्या जागी डॅड असते ना तर त्यांनीही हेच केलं असतं. तुला माहितीये अण्णांशी बोलून झाल्यानंतर मी डॅडशी बोललो. डॅड काय म्हणाले माहितीये? डॅड म्हणाले तू त्यांना मदत तर कर पण आणखी काय हवं असेल ना तर तेही दे. काय सांगताय खरंच? हो मी बाहेर पाहुणे आहेत वाटतं अजून मी आलोच. हॅलो गौरे मी बोलते. आई कशी आहेस ग तू? आधी तू कशी असतेस सांग. आणि सर अंकुस मी बरे आहेत ना? वाय वाय एकदम मजेत आहेत. तुला ठावाय आज ऋतुताईंचं लगीन होतं. आम्ही समजा तिकडनंच आलो आत्ता. मग कसं झालं लग्न? लग्न सोसो का? सोसो का? डॅड त्यांनी ना लग्न अगदी शॉर्टकट पद्धतीने केलं. नो एक्साइटमेंट ॲट ऑल. हा पण लग्नामध्ये ना एक छोटासा सीन मात्र क्रिएट झाला होता. यु नो डॅड ऋतूच्या वडिलांनी ऐन लग्नाच्या वेळी काय सॉलिड एंट्री घेतली आहे. बरोबर कन्यादानाच्या वेळीच हजर राहिले. ऋतूचे वडील आले होते लग्नाला? अगं पण मोहितीने तर त्यांच्याशी संबंध तोडलेत ना, मग ते कसे गाले? गौरी दी ग्रेट तिला वाटलं लग्नाच्या दिवशी ऋतूच्या वडिलांना बोलवल्यामुळे सगळ्यांच्या नजरेत फार महान होईल ती. पण असं काहीही झालं नाही. बिचाऱ्या अनुराधा आंटी इतक्या अपसेट झाल्या होत्या. एक गोष्ट लक्षात येते का नीरजा तुझ्या? गौरी घरातल्या सगळ्यांचं मन जिंकू पाहते. यू हॅव टू डू समथिंग ताबडतोब, नाहीतर एक दिवस गौरी निखिलला सुद्धा आपल्यास केल्याशिवाय नाही राहणार. डोंट वरी डॅड निखिल गौरीचीच काय पण माझ्याशिवाय कोणाचाच होऊ शकणार नाही. अँड यू नो डॅड जेव्हा रोहित माझ्या बरोबर होता ना तेव्हा मी निखिलच्या डोळ्यात जेलसी बघितली. काय सांगतेस काय? येस त्याचं लक्ष ना फक्त माझ्याकडे होतं.
आणि तेव्हाच मी ठरवलं हा ड्रामा मी असाच चालू ठेवणार. असं होतं का माने? स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी नीरजा रोहितच्या भावनांशी खेळतीय. काय करू म्हणजे नीरजाच्या डोक्यातून ही खोर जाईल. तिच्या या प्लानची कल्पना रोहितला देऊ की निखिलला? नाही नको, मीच माझ्या मुलीबद्दल त्यांच्याकडे वाईट सेट कसं बोलू. दुसऱ्या मार्गाने जायलाच हवं, पण कोणत्या? अगं ऋतू, त्यांचे आबाबी आले होते लग्नाला. म्हणजे कुठं बाहेर गेले होते? वय वय असंच समज. गौरी, या पोरी तिथे आल्या म्हणून तुझ्या सासरची माणसं नाराज आहेत वय? काय गो आई, तू कशाला असा विचार करतेस? अगं हे आहेत ना, हे स्वतःच म्हणाले त्यांना इकडं राहायला. तुला ठाव आहे आई, माझं भाग्य लई मोठं आहे ग, म्हणूनच निखिल रावांसारखा नवरा गावलाय मला. वय पोरी, अण्णा बी लई कौतुक करत होते निखिल रावांचं. बस तू सुखात राह, इटू माऊलीकडे एवढीच प्रार्थना आहे माझी. आई, तुमचा आशीर्वाद आहे ना ग माझ्या पाठीशी? अगं आई बापांचा आशीर्वाद नेहमीच असतो आपल्या मुलांच्या माग. वय चल आता ठेवते मी फोन, मला लई काम आहे, नंतर करील हा. वय वय माझी बी तीच प्रार्थना आहे देवाकडं, माझ्या सुखाला तर कोणाचीच दृष्टी नको लागाया. महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी म्हणून मान मिळवलेल्या स्टार प्रवाह वाहिनीचे व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला.